वेलकम टू अस खुशी ई एज्युकेशन. आजचा आपला विषय आहे गणित. गेल्या वेळेला तुम्हाला एकक आणि दशक या संकल्पना शिकवल्या होत्या. लक्षात आहे तुमच्या? एकक म्हणजे युनिट आणि दशक म्हणजे टन्स. पुन्हा एकदा आपण थोडीशी प्रॅक्टिस करूया. तुम्हाला सांगितलं होतं युनिट म्हणजे काय बरं, जे शून्य असतं, जो एकटा असतो तो युनिटच्या घरामध्ये येतो, तो एककाच्या घरामध्ये येतो. पहा, 1, 2, 3 हे तीन आपण कशामध्ये घेणार? पहा, तीन सुटे आहेत ना, हे तीन एकटे आहेत ना, म्हणून हे आले आपले युनिट्सच्या घरात, म्हणजे एककाच्या घरात. थ्री आपला कुठे आला? एककाच्या घरामध्ये आला. आता हे तीन स्केच पेन आहेत, त्याच्यामध्ये आपण आणखीन स्केच पेन टाकू. मी एक टाकला, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता आपल्याकडे 10 स्केच पेन झाले, म्हणजे 10 युनिट्स झाले. 10 युनिट्स म्हणजे काय बरं? 10 युनिट्स म्हणजे एक दशक, 1/10. मग हे युनिट्सच्या घरात राहू शकतं का? नाही. मग हे कोणत्या घरामध्ये जाणार? दशकाच्या घरामध्ये जाणार, म्हणजे ह्या 10च्या घरामध्ये जाणार. पण तो 10च्या घरामध्ये कसं जाणार? तो 10च्या घरामध्ये जुडगा किंवा एक बंच बनून जाणार. म्हणजे हा एकटा आहे का? नाही, हा एक बंच आहे. मग तो गेला आपला 10च्या घरामध्ये. मग आपण कसं लिहिणार बरं? हा आपण 10च्या घरामध्ये लिहिणार 1. माझ्या युनिटच्या घरामध्ये काही आहे? पहा, काही दिसतंय तुम्हाला? काहीच नाही आहे, म्हणजे 0. मग माझ्याकडे 1/10 म्हणजे किती आहेत बरं? 10, म्हणजे 10. 1/10 म्हणजे किती? 10. 9 युनिट्समध्ये जेव्हा आणखीन एक युनिट ॲड होतो म्हणजे ते 10 युनिट्स होतात. 10 युनिट्स म्हणजे 1/10. 1/10 म्हणजे एक दशक, एक दशक म्हणजे 10. आता हे माझं दशकाचं घर आहे, बरोबर आहे? त्याच्यामध्ये मी हे 1/10, 2/10, हे 3/10, हां, आणि हे 1 युनिट, हे माझं युनिटच्या घरामध्ये. म्हणजे माझ्याकडे किती झाले पहा? 31. आणि 1 युनिट. पहा, माझ्या 10च्या घरामध्ये 3 लिहिलेत मी, कारण माझ्याकडे 3/10 आहेत, 3 दशक आहेत, म्हणून मी माझ्या 10च्या घरामध्ये 3 लिहिलेले आहे. आणि माझ्याकडे फक्त एक युनिट आहे, म्हणून मी माझ्या युनिटच्या घरामध्ये 1 लिहिलेलं आहे. लक्षात आलं आहे तुमच्या सगळ्यांच्या हे? तर मग आता आपण थोडं पुढे जाऊया. हे माझं 10चं घर आहे, हे माझं युनिट 10चं घर आहे. आता माझ्याकडे हे 1/10 आहे, असे माझ्याकडे मी 2, 3, 4, 5, 6 10 घेतले, म्हणजे किती झाले पहा? 6/10. युनिटच्या घरामध्ये माझं काही आहे का? काहीच नाही आहे, म्हणजे काय आहे? 0. 6/10 म्हणजे किती झाले? 60. आलं तुमच्या लक्षामध्ये? माझ्या 10च्या घरामध्ये पहा 1/10 आहे, 2/10, 3/10, 4/10, 5/10, 6/10 आणि 7/10. 7/10 आपण हे कसं लिहिणार? 10च्या घरामध्ये 7. माझे युनिटच्या घरामध्ये काही आहे का? काहीच नाही आहे, म्हणजे 0. मग 0 म्हणजे किती झाले? 7/10 म्हणजे किती झाले? 7 दशक म्हणजे किती झाले?
70 70 बरोबर आहे। आता मी त्याच्यामध्ये आणखीन ऍड करते 10 हे 7 10 हे 8 हे 9 आणि हे 10 म्हणजे हे 10 10 झाले। जसं 10 युनिट्स झाल्यानंतर ते युनिट्स मध्ये मोजलं जात नाही, ते टेन्स मध्ये मोजलं जातं, म्हणजे 10 युनिट्स म्हणजे 1 10। तसं 10 टेन्स म्हणजे 100, मग माझा हे 100 घरामध्ये जाणार। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मग हे काय झालं माझ्याकडे 10 10 झाले म्हणजे 100 आणि हे माझं जाणार 100 म्हणजे एका शतकाच्या घरामध्ये। माझा हा 1 कुठे जाणार? शतकाच्या घरामध्ये। हे माझं शतकाचं घर आहे, माझ्याकडे 100 आहे, एक शतक आहे, मग हे जाणार माझं शतकाच्या घरामध्ये। पहा माझ्या 10 घरामध्ये काही आहे का? हे माझ्या दशकाच्या घरामध्ये काही आहे का? काहीच नाही आहे। मग माझ्या दशकाच्या घरामध्ये 0 0 हे माझं युनिटचं घर आहे। काही आहे का माझ्या एकताच्या घरामध्ये? काहीच नाही, म्हणजे 0। मग मला सांगा एक शतक 100 म्हणजे काय बरं? 100 म्हणजे 100, हा एक शतक म्हणजे 100। पहा 100 1 आलेलं आहे म्हणजे तुमचं काय झालेलं आहे? 100 म्हणजे 10 10। आलं तुमच्या लक्षामध्ये? जेव्हा 9 10 110 ॲड होतो तेव्हा ते 10 10 होत नाही, ते आपण 10 100 असं म्हटलो। पहा इथे एक शतकाची व्हॅल्यू काय आहे? एक शतक वन हंड्रेड म्हणजे किती? पहा 100 100 तुमच्या लक्षात आलंय हे? आता माझ्याकडे दोन शतक आहे, मग त्याची किंमत कशी होणार? पहा मग 2 शतक म्हणजे 200, 200 म्हणजे 200, आलं तुमच्या लक्षामध्ये? आता आपल्याला युनिट, टेन्स आणि 100 कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या, बरोबर आहे। आता आपण वळणार आहोत प्लेस व्हॅल्यू कडे। हा तर मी एक संख्या देते तुम्हाला, 241। याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक अंकाची प्लेस व्हॅल्यू सांगायची आहे, आपल्याला समजून घ्यायची आहे। हे आपलं 1 कुठे आहे? हे आपलं युनिट, हे आपलं 10 आणि हे आपलं 100, म्हणजे हे आपलं 1 दशक, हे 1 एकक, हे 4 दशक आणि हे 200। मग आपण हे कसं लिहिणार? हे 200 घरामध्ये, 2 4 10 घरामध्ये, 4 आणि 1 युनिटच्या घरामध्ये, म्हणजे 1। तुमच्या लक्षात आलं आहे आपल्याला 2 प्लेस व्हॅल्यू काय आहे बरं? 100। 4 प्लेस व्हॅल्यू काय आहे? 410। हा आणि 1 प्लेस व्हॅल्यू काय आहे? 1 युनिट। युनिट म्हणजे जो एकटा असतो। तुमच्या हे लक्षात आहे ना? आता आपल्याला छोटंसं होमवर्क करायचं आहे। तुम्हाला मला 2 प्लेस व्हॅल्यू सांगायची आहे आणि त्या संख्या आहेत आपल्या 97। फर्स्ट नंबर आहे आपला 97
आणि आपला सेकंड नंबर आहे 222. यामध्ये तुम्हाला प्लेस वैल्यू सांगायची आहे, 9 ची प्लेस वैल्यू काय आहे आणि 7 ची काय आहे. आणि सेकंड मध्ये तुम्हाला या तिन्ही दोन टू नंबर्स जे आहेत त्याची प्लेस वैल्यू सांगायची आहे. याचा तुम्हाला छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे. आधी तुम्हाला हे व्हिडिओ दोनदा पाहून घ्यायचे आहे. एकदाच व्हिडिओ पाहिल्याने समजेलच असं नाही आहे ना, मग ते दोनदा पाहून घ्या तुम्ही. तुम्हाला एकक, दशक आणि शतक, युनिट, टेन आणि हंड्रेड या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आणि त्यानंतर दिलेला छोटासा होमवर्क करायचा आहे. आणि हा छोटासा होमवर्क करून तुम्ही तुमच्या क्लास टीचर्सला व्हॉट्सअपला पाठवा किंवा आमच्या यूट्यूबला अपलोड करा. ओके, आता आपण पुढच्या सीझनमध्ये आणखीन एक नवीन संकल्पना शिकणार आहोत. तोपर्यंत बाय.